भारतीय बौद्ध महासभा धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सव भव्य मिरवणूक व धम्म मेळावा शुक्रवार दिनांक 19 ऑक्टोबर 2018 संध्याकाळी ठीक 6 वाजता स्थळ क्रिकेट क्लब मैदान रेल्वे स्टेशन रोड अकोला. धुळे जिल्ह्यातील शिरपूर कडून थाळनेरकडे घट उठवण्यासाठी जात असलेल्या प्रवाशांची गाडी पलटी होऊन 2 ठार तर 7 जण जखमी झाल्याची घटना घडली. देवीचा घट उठवण्यासाठी जात असलेल्या देवींच्या भक्तांवर काळाची झडप घातली. या अपघातात प्रकाश गंगाराम पाटील वय 51 व सुरेखा प्रकाश पाटील वय 41 या दोघा जणांचा जागीच मृत्यू झाला असून गाडीतील बाकी 7 प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींची हालत देखील खराब असल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता असून जखमींना धुळे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. नवरात्र संपल्याने आज देवीचा घट उठवण्यासाठी ही सर्व मंडळी शिरपूर कडून थाळनेर येथे ॲपे 3-चाकी गाडीमध्ये जात असताना रस्त्यात कुत्र्यांची झुंबड होत असल्याने त्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न करीत असताना ड्रायव्हरचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी पलटी होऊन ही दुर्घटना घडली आहे.